हेलो चिल्ड्रन, आई एम मिसेस मंगला बारवे, असिस्टेंट टीचर इन टिळक नगर बाल विद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट। वेलकम टू माय फोर्थ स्टैंडर्ड क्लास, सब्जेक्ट इंग्लिश बाल भारती। स्टूडेंट, यस्टरडे वी विल रीड द पोएम रेन इन द नाइट। टुडे वी आर गोइंग टू लर्न दिस पोएम। द पोएट इज अमेलिया जोसेफिन बर्ग। फर्स्ट स्टैंजा, रेनिंग रेनिंग ऑल नाइट लॉन्ग, समटाइम्स लाउड समटाइम्स सॉफ्ट जस्ट लाइक अ song means it has been raining throughout the night. Raining raining all night long means it has been raining throughout the night. Ratrabhar paus padat hota. Sometimes the rain has been loud and sometimes soft. Loud means mothane, soft halu, just like a song, ekhada gaanya sarkha. Next stanza, there will be rivers in the gutters and lakes along the street. The poet says that the gutters will be like rivers and there will be lakes beside the roads. Means gutters means paniyache pravah. Ekta paniyacha pravahanna paus padun gela hote, paniyache pravah ata tyanna janu kahi nadiche swarup prapt zalela ahe ani chote chote lakes means tali त्या रोडच्या बाजूला तयार झालेली आहे. इट विल मेक अवर लेझी किटी वॉश इज लिटिल डर्टी फिट. मीन्स द राइजिंग वॉटर विल मेक देअर लेझी किटन वॉश इज लिटिल डर्टी फिट. ही लेझी किटन जी आहे ती त्या पाण्यामध्ये आपले पाय स्वच्छ करणार आहे. नेक्स्ट स्टांजा, द रोजेस विल वेअर डायमंड like kings and queens at court, but the pansies all get muddy because they are so short. The roses will wear diamond. The roses means gulab. रात्रभर पाऊस पडून गेल्यामुळे हे गुलाब कसे दिसतील? जणू काही त्यांनी डायमंड परिधान केलेला आहे. डायमंड मीन्स हिरे. मग हिरे कसे कोणासारखे? लाईक किंग्स अँड क्वीन्स ऍट कोर्ट. दरबारामध्ये राजे, किंग्स म्हणजे राजे आणि क्वीन्स म्हणजे राण्या दरबारामध्ये असतात की नाही, ते जे मुकुट धारण करतात की नाही, त्या मुकुटामध्ये अशा प्रकारचे हिरे जडलेले असतात. आणि हे गुलाबाची फुलं कशी दिसतील? या हिऱ्यांप्रमाणे. हे जणू काही त्या गुलाबाच्या फुलांनी हिरेच परिधान केलेले आहे अशी दिसतील. बट द पॅन्सीस ऑल गेट मडी. हे जे पॅन्सीस आहेत ना, स्मॉल बुशेस, हे स्मॉल बुशेस कसे दिसतील? ऑल गेट मडी, पूर्ण चिखलाने माखलेले असतील. का बरं? बिकॉज दे आर सो शॉर्ट. कारण ते कसे आहेत? अतिशय लहान आहेत. छोटे छोटे ही रोपटे आहेत आणि त्यामुळे पाऊस पडून गेल्यावर ही सगळी चिखलाने माखून जातात. द रोजेस विल वेअर डायमंड लाईक किंग्स अँड क्वीन्स ऍट कोर्ट. द रेन ड्रॉप्स ड्रॉप्स ऑफ रेन वॉटर ऑन द रोजेस विल शाईन लाईक अ डायमंड वोन बाय किंग्स अँड क्वीन्स ऍट कोर्ट. बट द पॅन्सीस ऑल गेट मडी बिकॉज दे आर सो शॉर्ट. मीन्स हाउएव्हर द पॅन्सीस विल गेट मडी बिकॉज दे आर सो शॉर्ट प्लांट्स. I will sell my boat tomorrow in wonderful new places. The poet wishes to sell her boat the next day in new and wonderful places. I will sell my boat tomorrow. कवयित्री म्हणते की मी उद्या कागदाच्या होड्या करून नवीन ठिकाणी wonderful नवीन places च्या ठिकाणी मी त्या सोडणार आहे. But first I will take my watering pot. But first means before that she wants to take her watering pot means झाडाला पाणी घालण्याची झारी and wash the pansies faces. आणि ते पाणी घालून त्या पॅन्सीस जे फेसेस आहे ते ती धुणार आहे, स्वच्छ करणार आहे. Means she wants to take her watering pot and wash the faces of the pansies. Do you understand? Amelia Josephine Burr. The poet is Amelia Josephine Burr.
meanings. Gutters. Gutters means canal at the edge of a street that carry off water. Do you understand? Canal at the edge of a street that carry off water. Next, pansies. Pansies means small plants or their flowers. The flowers have purple, yellow or white velvety petals. Do you understand? So that read the all poem and write it in your notebook. Thank you.